कार मित्रांनो आज म्हणजेच तीन सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी रत्नागिरी जिल्हा पोलीस भरतीची जी प्रश्नपत्रिका झाली मित्रांनो बँडस्पन पदाची त्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आणि उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत जास्त वेळ न घालवता सुरू करूया या ठिकाणी पहिला प्रश्न होता खालीलपैकी कोणत्या पर्याय योग्यरित्या जुळत नाही तर पहिल्याचं उत्तर मित्रांनो या ठिकाणी सी आहे महाबळेश्वर गोदावरी बाकी सर्व पर्याय योग्य आहेत रत्नागिरी जिल्ह्यात किती पोलीस स्टेशन आहेत तर दुसऱ्याचं उत्तर सुद्धा सी आहे अठरा पोलीस स्टेशन आहेत तिसरा प्रश्न आहे लोकमान्य टिळक स्मारक कोणत्या शहरात आहे तिसरा प्रश्न आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो डी आहे लक्षात घ्या रत्नागिरीलाच आहे खालील नमूद कोणत्या जिल्ह्यात कृषी विद्यापीठ नाही तर या ठिकाणी मित्रांनो सिंधुदुर्गला नाही बाकी या ठिकाणी रत्नागिरीला माहीत आहे आपल्याला सावंत परवणीला वसंतराव नाईक आणि अकोल्याला देशमुख कृषी विद्यापीठ फुलनेममध्ये तुम्ही पाहू शकता सर्च करून त्यानंतर पुढील प्रश्न आपल्या या ठिकाणी पाहायचा रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कोणता घाट लागतो तो कशिडी घाट लागतो सुवर्णदुर्ग किल्ला कुठे आहे तर तो मित्रांनो तो दापोलीला आहे विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कुठे झाला तर तो नाशिकला झालेला आहे त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत आठव्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो ए आहे म्हणजे पाच आहेत क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर तो या ठिकाणी लक्षात घ्या अहमदनगर आहे त्यानंतर च चपराळा अभयारण्य कुठे आहे तर तो गडचिरोलीला आहे बक्सारची लढाई कधी झाली तर अकराव्याचं बी हे उत्तर आहे बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्टला आधुनिक भारताच्या जनक राजा राममोहन राय रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी तर केली तर स्वामी विवेकानंदानी चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा कशाशी तर नीळ उत्पादनाशी निगडीत आहे त्यानंतर आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली पंधराव्या प्रश्नाचं उत्तर डी आहे मित्रांनो रवींद्रनाथ टागोरांनी लिहिली खालीलपैकी सर्वात जुन जुनी घटना कोणती तर ती आहे अमेरिकन क्रांती त्यानंतर खालील विधानाची शक्यता पडताळून खालील पर्याय तर सो स सी आहे अबक बरोबर त्यानंतर आपल्याला अठरावा प्रश्न या ठिकाणी पाहायचं या ठिकाणी अठरावा प्रश्न पहा सर्वात मोठी बँक कोणती आहे सार्वजनिक क्षेत्रातली तर ती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया त्यानंतर हत्ती हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे तर तो शाकाहारी प्राणी आहे कोविडसाठी सुवर्णमानक चाचणी कोणती आहे तर ती आर टी पी सी आर आहे खालीलपैकी कोणता तलाव त्याच्या स्थानाशी वगैरे त्या जुळत नाही तर लोकटक रत्नागिरी बाकी सर्व बरोबर आहेत आ, त्यानंतर भारतातील या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते तर कोणत्या तर केरळमध्ये होते त्यानंतर गोमती घागरा आणि कोसी या आ, या नदीच्या उपनद्या आहेत तेविसावा प्रश्न आहे आणि तेविसाव्या प्रश्नाचं उत्तर ए आहे मित्रांनो या गंगेच्या उपनद्या आहेत ओके त्यानंतर आपल्या पुढील प्रश्न पाहायचा आहे शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला तर शिवाजी महाराजांचा जो जन्म झाला तो मित्रांनो या ठिकाणी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसला आणि मृत्यू सोळाशे ऐंशीला सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कुठे आहे तर ती हैदराबादला आहे म्हणजे त्या ठिकाणी मग आपल्याला माहीत असेल की आय पी एस जे आय पी एस लोकांचं जे प्रशिक्षण होतं ते त्या ठिकाणी होतं आणि आय एसवाल्यांचं जे होतं ते त्या ठिकाणी मसुरीला होतं त्या ठिकाणी उत्तराखंड या ठिकाणी उत्तरांचलला होतं उत्तराखंड त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे त्यानंतर ते, पुढीलपैकी सर्वात मोठा पूर्णांक कोणता आता या ठिकाणी गणिताची जी उत्तरं आहेत मी थोडक्यात घेईल म्हणे या ठिकाणी सव्वीसावा जो प्रश्न आहे तो सव्वीसाव्याचं डी हे उत्तर आहे सत्तावीसावा प्रश्न जो आहे तो याचं बी हे उत्तर आहे अठ्ठावीसावा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर या ठिकाणी सी आहे अठ्ठावीसाव्याचं सी आहे एकोणतीसावा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर या ठिकाणी डी आहे तिसावा प्रश्न जो आहे तिसाव्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मित्रांनो ए आहे एकतीसावा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर या ठिकाणी सी आहे बत्तीसावा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर या ठिकाणी सी आहे तेहत्तीसावा प्रश्न जो आहे या ठिकाणी डी आहे त्यानंतर चौतीसावा जो प्रश्न आहे चौतीसाव्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मित्रांनो ए आहे पस्तीसावा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी डी आहे म्हणजे बारा हे उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्या या ठिकाणी चौतीसाव्या पस्तीसाव्यानंतर आता छत्तीसावा प्रश्न आपण पाहू त्या ठिकाणी या ठिकाणी छत्तीसावा प्रश्न पहा छत्तीसाव्याचं उत्तर या ठिकाणी मित्रांनो डी हे उत्तर आहे म्हणजे चार उत्तर आहे सदोतीसावा प्रश्नाचं उत्तर छत् पस्तीसचं पाहिलं आपण आता छत्तीसावा जो आहे तो सॉरी छत्तीसाव्याचं बी, बी हे उत्तर आहे लक्षात घ्या बी म्हणजे तीन उत्तर आहे सदोतीसावा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर या ठिकाणी ए आहे अडतीसावा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर या ठिकाणी सी आहे एकोणतीसावा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर या ठिकाणी एको एकोणचाळीसाव्याचं या ठिकाणी मित्रांनो उत्तर सी एकोणचाळीसचं जे उत्तर आहे ते बी आहे लक्षात घ्या त्यानंतर चाळीसावा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे चाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर ए आहे एक्केचाळीसावा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर या ठिकाणी बी आहे बेचाळीसावा जो तुण प्रश्न आहे त्याचं तु उत्तर या ठिकाणी डी आहे त्रेचाळीसावा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर या ठिकाणी बी आहे चव्वेचाळीसावा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर या ठिकाणी ए आहे पंचेचाळीसावा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर या ठिकाणी ए आहे त्यानंतर शेहेचाळीसावा जो प्रश्न आहे शेहेचाळीसावा प्रश्न त्याचं उत्तर या ठिकाणी ए आहे सत्तेचाळीसावा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर या ठिकाणी सत्तेचाळीसाव्याचं जे उत्तर आहे ते डी आहे अठ्ठेचाळीसावा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर या ठिकाणी मित्रांनो बी आहे म्हणजे एकशे चौवेचाळीस एकोणपन्नासावा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर या ठिकाणी ए आहे बारा पॉईंट पाच टक्के पन्नासावा प्रश्न आहे त्याचं उत्तर या ठिकाणी सी आहे एकावन्नावा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आपल्या ठिकाणी पाहिजे एकावन्नचं उत्तर जे आहे मित्रांनो ते या ठिकाणी डी आहे म्हणजेच तीनशे बावन्न त्यानंतर बावन्नावा प्रश्न जो आहे बावन्नव्या प्रश्नाचं उत्तर सी आहे एम एन पी त्रेपन्नावा जो प्रश्न आहे त्याचं उत्तरसुद्धा सी आहे आता चोपन्नावा प्रश्न पाहायचा आपल्या या ठिकाणी त्यानंतर आपल्याला चोपन्नावा प्रश्न पाहायचा आहे चोपन्नाव्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मित्रांनो ए आहे पंचावन्नावा प्रश्न जो आहे पंचावन्नव्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा या ठिकाणी ए आहे छप्पनवा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर या ठिकाणी सी आहे त्यानंतर सत्तावन्न जो प्रश्न आहे त्याचं उत्तर बी आहे त्यानंतर अठ्ठावन्नवा जो प्रश्न आहे अठ्ठावन्नचं डी हे उत्तर आहे अठ्ठावन्नचं डी म्हणजे माती त्यानंतर पुढील प्रश्न पाहायचा आहे एकोणसाठ एकोणसाठचा प्रश्न पहा एकोणसाठव्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा या ठिकाणी डीच आहे साठच्याव्या प्रश साठवा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर ए आहे एकसष्टावा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर बी आहे बासष्टावा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर या ठिकाणी मित्रांनो डी आहे त्यानंतर त्रेसष्टावा जो प्रश्न आहे त्रेसष्टावा याचं डी उत्तर आहे चौसष्टावा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर या ठिकाणी बी आहे पासष्टावा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर या ठिकाणी बीच आहे अडुस पासष्ट सहासष्टाव्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी सी आहे त्यानंतर सदुसष्टावा प्रश्न पा सदुसष्टाव्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी बी आहे अडुसष्टाव्या प्रश्नाचं उत्तर डी आहे एकोणसत्तरावा जो प्रश्न आहे त्याचं उत्तरसुद्धा डी आहे त्यानंतर सत्तरावा प्रश्न जो आहे त्याचं उत्तरसुद्धा डी आहे आणि एकाहत्तरावा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर ए आहे पाहायचं आहे बहात्तराव्या प्रश्नाचं उत्तर पहा बहात्तराव्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी डी आहे रवींद्रनाथ टागोर त्र्याहत्तरावा मणिपूर इम्फाळ म्हणजे मणिपूरची राजधानी इम्फाळ आहे तर मिझोरामची राजधानी या ठिकाणी त्र्याहत्तरावा प्रश्न आहे आणि त्र्याहत्तराव्याचं डी उत्तर आहे एनजॉल आहे लोकसभा पाच वर्ष राज्यसभा विचारलेलं आहे तर चौऱ्याहत्तरचं जे उत्तर आहे ते ए आहे मित्रांनो आ, या ठिकाणी ए दिलेलं आहे चौऱ्याहत्तरचं उत्तर आय थिंक सहा वर्ष हे पर्याय आहे हा ठिकाणी त्यानंतर पुढे पहा ही आल्या पिकाची मागणी तर पिकाचा अन्नाची कोण लागते आ, या ठिकाणी प्रश्न आहे मित्रांनो थोडा क्लिअर दिसत नाही अन्नाची आहे तर नाते आधारित प्रश्न होता लक्षात घ्या आहे हे प्रियंकाची मावशी आहे आ अण्णाची आते प्रिय तर प्रियंका अन्नाची कोण लागते असा एक अन्न एक नात्यावर आधारित प्रश्न होता समजून घ्या पंचाहत्तरावा त्याचं उत्तर डी आहे लक्षात घ्या त्याचं उत्तर जे आहे त्याचं डी आहे आते बहीण म्हणून उत्तर आहे पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल असं विचारलं होतं गवई बुबा आपण आपण तर कमाल केलीत असं वाक्य होतं शहात्तरावं आणि त्याचं उत्तर सी आहे लक्षात घ्या सी उद्गाराची न येईल शेवटी त्यानंतर पुढील प्रश्न आहे पुढीलपैकी अर्धस्वर कोणता असा प्रश्न आहे सत्याहत्तरावा सत्याहत्तरचा आणि हा प्रश्न मित्रांनो जो आहे तो बाद करण्यात आलेला आहे म्हणजे चुकीचा आहे संधी नियमानुसार विसंगत पर्याय निवडा असा अठ्ठ्याहत्तरचं सी आहे सदा चार आहे महाराष्ट्र माझे राज्य आहे अधोरेखित शब्दाचा विशेष प्रकार ओळखा एकोणऐंशीचं डी उत्तर आहे लक्षात घ्या एकोणऐंशीचं डी हे उत्तर आहे सार्वजनिक नाम लक्षात घ्या सार्वजनिक कदाचित राज्य हे असेल किंवा सार्वजनिक राज्य असेल कदाचित अं अंडरलाईन केलेलं पुढील प्रशंसादार शक्यवल प्रवेग यावेग कोणतं हे ओळखाय सांगितलं होतं ऐंशीचं तर ऐंशीचं ए आहे भले आहे त्यानंतर सम्राट या नासाचे या नामाचे विरुद्ध लिंगी नाम कोणते आता सम्राटचं विरुद्ध लिंगी विचारलं एक्क्याऐंशीचं डी हे उत्तर आहे तर ह्याचं उत्तर थिंक डी उत्तर आहे मित्रांनो थोडं ब्लर होत आहे क्लिअर दिसत नाही तो प्रश्न पण उत्तर डी आहे त्या प्रश्नाचं त्यानंतर आपला पुढील प्रश्न पाहिजे त्या प्रचंड वादळात अनेक वृक्ष उन्मळून पडले अधोरेखित शब्दातील विभक्तीचा कारका ओळखाय सांगितलेला आहे तर वादळात जे आहे शब्द लक्षात घ्या तर त्याचं उत्तर आहे ब्याऐंशीचं उत्तर जे आहे ते ए आहे अधिकरण आहे पुढीलपैकी तत्पुरुष समाजाचे उदाहरण ओळखाय सांगितलं होतं त्र्याऐंशीचं सी हे उत्तर आहे लक्षात घ्या शास्त्रसंपन्न हे तत्पुरुष समाजाचं उत्तर आहे भाषेला ज्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना असे म्हणतात काय म्हणतात भाषेला कशामुळे शोभा येते चौऱ्याऐंशीचं सी आहे भाषेच्या अलंकारामुळे केस या शब्दाचा समानार्थी शब्द विचारला होता तर पंच्याऐंशीचं सी हे है, है उत्तर आहे कुंतल आहे उत्तर दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधायला सांगितला होता वीरकली कली दिलत आणि त्याचा विरुद्धार्थी विचारला होता शहाऐंशी शहाऐंशीचं जे उत्तर आहे ते बी आहे लक्षात घ्या शहाऐंशीचं उत्तर जे आहे ते बी आहे आस विसक्ती असेल कदाचित तो आणि त्याचं विरक्ती असेल आसक्ती हे त्याचं अविरुद्धार्थी आहे त्यानंतर इकडे आड तिकडे विहीर या म्हणींचा अर्थ काय असं विचारलं होतं तर सत्याऐंशीचा ए हे उत्तर आहे दोन्ही बाजूंनी अडचण सा अडचणीत सापडणे लहानपणी मी प्राणायाम करत असे या वाक्यात क्रियापद ओळखाय सांगितलेलं आहे तर मी आ अठ्ठ्याऐंशीचं सी हे उत्तर आहे लक्षात घ्या अठ्ठ्याऐंशीचं उत्तर जे आहे ते भूतकाळ आहे त्यानंतर हरिहर या शब्दाचा समास ओळखायला सांगितलेला आहे तर एकोणनव्वदचं उत्तर ए आहे लक्षात घ्या द्वंद्व समाज नव्वदचा प्रश्न पहा नव्वदचं सी आहे नव्वदचं जे उत्तर आहे सी आहे चौदा मराठी भाषेत एकूण स्वर आहेत चौदा त्यानंतर भारतातील सार्वजनिक क्षेत्रातली झाला आपण आता पुढचे जे प्रश्न आहेत नव्वद पाहिले आता आपल्याला एक्क्याण्णवचे प्रश्न त्यानंतर मित्रांनो धृतराष्ट्र शब्दात किती व्यंजन आहेत असं विचारलेलं आहे नव्वदावा प्रश्न एक्क्याण्णववा प्रश्न पहा आणि एक्क्याण्णवचं डी हे उत्तर आहे लक्षात घ्या धृतराष्ट्रमध्ये एकूण व्यंजन विचारली होती आणि धृतराष्ट्रमध्ये जे आहे व्यंजन एकूण सात व्यंजन आहेत पागा या शब्दाचा अर्थ स्पष्ट असं करणारा शब्द विचारलं पागाचा पागाला काय म्हणतात तर ब्याण्णवचं जे उत्तर आहे ते सी आहे घोड्याला ठेवण्याची जागा ओके त्यानंतर खालीलपैकी मिश्र वाक्य निवडाय सांगितलं होतं त्र्याण्णवचं बी हे उत्तर आहे निघायचे असेल तर तुम्ही निरोप घ्या असेल तर असं आपण म्हणतो ना तर जर हे मिश्र वाक्यात ऐकतात आणि आणि व किंवा अशी जे आहेत ते संयुक्त वाक्य येतात तू जेवण करणार का या वाक्यात कोणता सर्वनाम वापरला आहे चौऱ्याण्णवचं ए हे उत्तर आहे मित्रांनो चौऱ्याण्णव पुरुष वाचक सर्वनाम खालीपैकी खालील शब्दातील सार्वजनिक विशेषण कोणते तर पंच्याण्णवचं उत्तर या ठिकाणी डी आहे तो कावळा खालीपैकी अनेक वचन ओळखाय सांगितले शहाण्णवचं डी हे उत्तर आहे गाणी हे अनेक वचन होतं सीता पुस्तक वाचते या वाक्यात पुस्तक काय आहे तर सत्त्याण्णवचं उत्तर या ठिकाणी मित्रांनो सी आहे झाड या शब्दाचा समानार्थी शब्द अठ्ठ्याण्णवचं उत्तर सी आहे पादप आहे त्यानंतर नाव लक्ष मोठं लक्षण खोटं याचा अर्थ काय विचारला होता नव्याण्णवचं उत्तर या ठिकाणी डी आहे भपका मोठा पण त्याची प्रत्यक्ष वागणूक बी भोंगीपणाची असं आहे दिलेल्या शब्दातील शब्दसमूहाबद्दल एक शब्द ज्या जमिनीत पीक येत नाही अशी जमीन काय म्हणतात त्या जमिनीला तर याचं उत्तर आहे खडकाळ जमीन ओके तर आपण या ठिकाणी शंभर प्रश्न आणि शंभर नऊ उत्तरं पाहिलेली आहेत आणि गणित आणि बुद्धिमत्तेची सविस्तर उत्तरं जी आहेत ती मित्रांनो आपण नंतर पाहणार आहोत जिथे सविस्तरित्या पाहणार आहोत आणि काही प्रश्न मित्रांनो या ठिकाणी बात पण करण्यात आलेले आहेत त्याबद्दल पण आपण नंतर चर्चा करणार आहोत काही तुम्हाला शंका प्रश्न असतील किंवा एखादा प्रश्न मला सांगताना चुकीचा सांगण्यात असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो काही एखादी चूक असेल तर आणि मित्रांनो आपण सर्व प्रश्न पत्रिका या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला त्याचं अपडेट हवं असेल व्हिडिओ पाहायचे असतील ते चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपले जे कोणी मित्र असतील त्यांना व्हॉट्सअप फेसबुक टेलिग्राम या सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र बाय